नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी मोकळा सुटसुटीत आणि झटपटाचा तयार होणारा वाटाणा भात बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर इथं मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे जो आपण बिर्याणीसाठी तांदूळ वापरतो तोच इथं मी वापरलेला आहे तुम्ही आवडीनुसार कोणतेही तांदूळ वापरू शकता आता तांदूळ आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि दहा मिनटं तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू तांदूळ भिजतो तोपर्यंत आपण भाताची फोडणी तयार करून घेऊ म्हणजे आपला वाटाणा भात झटपट तयार होतो त्यासाठी कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे यामध्ये आता अर्धा चमचा जिरं तमालपत्रीचं पान दोन हिरवी वेलची दोन लवंग आणि दालचिनीचा तुकडा घालू आणि हे खडे मसाले थोडेसे परतून घेऊ खडे मसाले परतून घेतल्यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घालू मिडीयम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं घालू आणि कांदा सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा चांगला मऊसर सोनेरी रंगावरती मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक हिरवी मिरची घालू त्याचबरोबर एक चमचा लसूण पेस्ट घालू आणि आल लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घेऊ आलं लसूण पेस्ट परतून घेतल्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालू चिरलेला आणि कांद्यासोबत हो टोमॅटो मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ टोमॅटो परतून घेतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालू अर्धा चमचा लाल तिखट घालू अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणा पावडर चवीनुसार मीठ घालू त्याचबरोबर पाऊन वाटी ताजा वाटाणा घालू वाटाणा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ताजे वटाणे आणि मसाले तेलामध्ये चांगले परतून घेऊ वटाणा मसाल्यांसोबत परतून घेतल्यानंतर यामध्ये भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे अगदी अलग हाताने हा तांदूळ मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ म्हणजे भिजवलेला तांदूळ तुटत नाही तांदूळ मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये या गरम पाणी घालू दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी तीन वाटी मी गरम पाणी घातलेला आहे जेवढे तांदूळ असतील त्याच्यात दुप्पट पाणी घाला म्हणजे भात छान मोकळा सुटसुटीत आणि मौसूत असा होतो पाणी घातल्यानंतर भाताला उकळी आलेले आहे गॅस मिडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मिडियम गॅसवरती कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेऊ दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण मी थंड करून घेतलेला आहे कुकरची वाफ निघून गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त झटपट असा वाटाणा भात तयार झालेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ तर बघू शकताय मस्त मोकळा सुटसुटीत असा वाटाणा भात तयार झालेला आहे थोडा थंड झाल्यानंतर अजून मोकळा सुटसुटीत असा हा भात तयार होतो हा वाटाणा भात वरण किंवा डाळीच्या आमटी सोबत खायला मस्त लागतो किंवा असा सुद्धा खाऊ शकता एकच नंबर लागतो तुम्हाला जर ही साध्या सोप्या पद्धतीने वाटाणा भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला जर या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद